ओके तर बघा ऑनलाईन वाल्याने आपले जे माईक आहेत ना ते माईक बंद करून ठेवायचा. रेकॉर्डिंग मध्ये माईकचा आवाज नाही यायला पाहिजे, बरं का? तर बघा, काल आपण रोटेशनल डायनॅमिक्सचं लोअर स्पीड लिमिट पाहिलं होतं. काय काल काय पाहिलं होतं? लोअर स्पीड लिमिट म्हणजे त्या केसमध्ये जे तुमची गाडी आहे ती गाडी वरून खाली येत होती आणि फ्रिक्शनल फोर्स वरच्या डायरेक्शनला होता, ठीक आहे? त्या गाडीवरती दोन प्रकारचे फोर्सेस एक्झर्ट होत होते आणि त्याच्यावरून आपण इक्वेशन काढलं होतं. तर लोअर स्पीड लिमिट काय आलं होतं आपलं, हे बघा, फी मिनिमम इज इक्वल टू अंडर रूटामध्ये आर जी टॅन थिटा मायनस मीवेस अपॉन वन प्लस मीवेस टॅन थिटा. आणि ह्या एका प्रश्नासाठी सगळ्यांनी मार खाल्लेला आहे. खाल्लाय ना सगळ्यांनी मार, ठीक आहे? आता आज जर मार खायचा नसेल, आज पुन्हा एकदा मी विचारणार आहे, लक्षात घ्या. प्रत्येकाला एक्सप्रेशन किंवा ह्याच्या अगोदर जे काय शिकवलं आहे ते प्रत्येक गोष्टीचं मी रिव्हिजन घेणार आहे आणि ते तुम्हाला प्रश्न विचारणार आहे, ठीक आहे? जर तुम्ही उत्तर नाही दिलं तर बघा मग फटके खाल, लक्षात, ठीक आहे? चला तर चालू करूयात. बघा नेक्स्ट टॉपिक काय आहे, अप्पर स्पीड लिमिट. आता बघा, नावातच आहे अप्पर स्पीड लिमिट. अप्पर स्पीड लिमिटचा अर्थ काय, की जी तुमची गाडी आहे ही गाडी काय होणार आहे, अपवर डायरेक्शनने जाणार आहे. म्हणजे गाडी कुठं जाणार आहे, ही वरती जाणार, ठीक आहे? तर गाडी वरती जात असताना ह्या गाडीचा स्पीड लिमिट किती असायला पाहिजे? आणि ती जी गाडी आहे ती कुठं चाललेली आहे, बँकड रोडवरती चाललेली आहे. कुठं चाललेली आहे ती, बँकड रोडवरती, ठीक आहे? गाडी चाललेली आहे बँकड रोडवरती. तर त्याचा अप्पर स्पीड लिमिट काय असणार ते बघूया. हे बघा, इथं आलेली आहे तुमची ही गाडी, दिसते ना गाडी वरती चाललेली आहे ते. बघा हां, जिथे रेसिंग कार असते तशा प्रकारची रेसिंग कार आहे. बघा आता ह्याच्यामध्ये पण आता दोन्ही वेगवेगळे एक्सप्रेशन विचारतील किंवा कधी कधी दोन्ही एकत्र विचारतील. क्वेश्चन व्यवस्थितपणे वाचायचं. बघा क्वेश्चनमध्ये तुम्हाला अप्पर स्पीड लिमिट आणि लोअर स्पीड लिमिट जर दोन्ही एकत्र विचारलं असेल तर हेही एक्सप्रेशन लिहायचं. आणि जर फक्त लोअर स्पीड लिमिट विचारलं असेल तर कालची आपण व्हॅल्यू काढली त्या व्हॅल्यूपर्यंत फी मिनिममची व्हॅल्यू काढायची. आज अप्पर स्पीड लिमिट विचारला तर फक्त अप्पर स्पीड लिमिटचं दोन्हीमध्ये गिव्हन सेमच लिहायचं आहे, ठीक आहे? की फक्त गाडी काय आहे, एका केसेसमध्ये गाडी खाली जाते आणि आता ह्या केसमध्ये गाडी कुठं चाललेली आहे, वरती चाललेली आहे, ठीक आहे? बघा ही तुमची पुस्तकी डायग्राम आहे ही वाली, ठीक आहे? म्हणजे ॲक्च्युली अशी गाडी नाही आहे, गाडी अशीच दाखवलेली आहे, फक्त गाडी कशी आहे, वरती जाताना दाखवलेली आहे, ठीक आहे? तर आता बघा ह्या डायग्रामवरून आपण एक्सप्रेशन पाहूयात. आता इथं तुम्ही लक्षात घ्या की जी तुमची गाडी आहे ह्या गाडीवरती, बघा ती जी गाडी आहे ह्या गाडीवरती मागच्या वेळेसारखे दोन फोर्सेस एक्झर्ट होत आहेत. एक जो आहे त्या गाडीचं वेट आहे, बरोबर ना म्या? काय रे बाबा, त्या गाडीचं वेट आहे. ते कसं आहे बाबा, एम जी डाऊनवर्ड आहे, ठीक आहे? आणि दुसरं, त्या गाडीवरती ॲक्ट होणारी जी नॉर्मल रिॲक्शन आहे, आणि ही जी नॉर्मल रिॲक्शन आहे बाळानो, ही त्या गाडीचा त्या रोडचा जो सर्फेस आहे त्या रोडच्या सर्फेसला परपेंडिक्युलर आहे, बरोबर? मग आता काल जसं मी तुम्हाला सांगितलं होतं की आता या केसेसमध्ये लक्ष द्या. बघा कालच्या केसेसमध्ये कसं होतं की जो तुमचा फ्रिक्शनल फोर्स आहे अपवर्ड होता आणि त्याला असं तुम्ही दोन कॉम्पोनंटमध्ये रिझॉल्व केलं होतं, बरोबर? एक हा हॉरिझॉन्टल कॉम्पोनंट होता आणि एक व्हर्टिकल कॉम्पोनंट होता. आजच्या केसमध्ये काय की गाडी वरती चाललेली आहे त्याच्यामुळे फ्रिक्शनल फोर्सची डायरेक्शन डाऊनवर्ड आहे आणि हा फ्रिक्शनल फोर्स पण तुम्ही दोन कॉम्पोनंटमध्ये रिझॉल्व केला आहे, असा आणि असा. तर या केसमध्ये काय की कालच्या केसमध्ये जो फ्रिक्शनल फोर्सचा कॉम्पोनंट होता तो अपवर्ड होता, आजच्या केसमध्ये फ्रिक्शनल फोर्सचा कॉम्पोनंट डाऊनवर्ड आहे आणि वेट ई एम जी पण काय आहे, डाऊनवर्ड आहे, ठीक आहे? आणि जे तुमची नॉर्मल रिॲक्शन आहे ज्याला तुम्ही दोन कॉम्पोनंटमध्ये रिझॉल्व केलेले आहे ती नॉर्मल रिॲक्शनसुद्धा कशी आहे, अपवर्ड आहे, ठीक आहे? आणि त्याचे दोन कॉम्पोनंट, हा जो कॉम्पोनंट आहे हा आहे एन कॉस थिटा आणि इकडचा आहे एन साईन थिटा, ठीक आहे? एन कॉस थिटा, एन साईन थिटा. आणि जो तुमचा फ्रिक्शनल फोर्स आहे त्याचे कॉम्पोनंट कोणते आहे, एफ एस कॉस थिटा आणि एफ एस साईन थिटा. आता इथं फक्त एफ लिहिलं आहे पण ते एफ एस आहे, ठीक आहे? तर आता बघा डायग्रामवरून तुम्हाला कळत असेल काय की आता हे जे कॉम्पोनंटचं तुम्ही रिझॉल्युशन केलेलं आहे बाळानो, ह्याच्यामध्ये हे जे एम जी आहे ना, लक्षात घ्या, ह्या एम जीला कोण बॅलन्स करतं आहे, एफ साईन थिटा आणि एन कॉस थिटा. ॲक्च्युली एन कॉस थिटाच बॅलन्स करतं आहे, पण आता इथं कसं आहे, दुसरा एक कॉम्पोनंट आहे यशवंत आणि तो कॉम्पोनंट कसा आहे बघा, खालच्या दिशेला आहे. बोला तो कॉम्पोनंट कसा आहे, खालच्या दिशेला. आता मला सांगा, एक कॉम्पोनंट वरच्या दिशेला आहे, दुसरा कॉम्पोनंट खालच्या दिशेला आहे, तर ह्या दोन कॉम्पोनंटचं काय होणार, सबस्ट्रॅक्शन. तर बघा इथं एन कॉस थिटा मायनस एफ एस साईन थिटा, बघा हा एफ एस साईन थिटा आणि हा एन कॉस थिटा, ह्या दोघांचं सबस्ट्रॅक्शन केलं असता तुम्हाला जो तुमचा वेट एम जी आहे हा वेट एम जी मिळून जातो, ठीक आहे? त्याच्यानंतर बघा जो तुमचा नेसेसरी सेंट्रिपिटल फोर्स आहे, हा नेसेसरी सेंट्रिपिटल फोर्स, बघा गाडी कशी झाली आहे बँक रोडवरनी आणि रोड कसा आहे सर्क्युलर, म्हणजे गाडी काय करणार, सर्क्युलर मोशन करणार. आणि सर्क्युलर मोशनसाठी गाडीला कशाची गरज आहे, सेंट्रिपिटल फोर्सची आहे का नाही, कशाची गरज आहे बोला, आवाज यायला पाहिजे, कशाची गरज आहे,
आणि हा जो सेंट्रीपिटल फोर्स आहे हा सेंट्रीपिटल फोर्स कोण देतोय तुमचा एफ कॉस थीटा आणि एन साइन थीटा ठीक आहे. आता इथे थीटा आहे हे नी ए ए घेतलेला आहे आपण आपल्या पुस्तक इक्वेशन मध्ये थीटा घेतलेला आहे ठीक आहे. आता या डायग्राम मध्ये मी नेटवर नाही डायग्राम घेतलेले त्याच्यामध्ये इथं ए आलेला आहे पण इथं काय ए च्या ऐवजी तुम्ही काय रिप्लेस करायचं त्याला थीटाने रिप्लेस करा कशाने करायचं थीटा ठीक आहे. तर मला सांगा जो तुमचा नेसेसरी सेंट्रीपिटल फोर्स आहे एम व्ही स्क्वेअर अपॉन आर. बघा कालची जी मिनिमम वेलॉसिटी होती त्याला व्ही वन दिलं आणि आजची जी मॅक्झिमम वेलॉसिटी आहे त्याला व्ही टू म्हणणार आहे. तुम्ही काय म्हणणार आहे व्ही टू मी तर काय म्हणणार एम व्ही टू चा स्क्वेअर अपॉन आर इज इक्वल टू. आता बघा एन साईन थिटा आणि एफ कॉस थिटा हे दोघंच्या दोघं कसे आहेत रे एकाच डायरेक्शनला आहे. दोघंच्या दोघं कसे आहेत बोला एकाच डायरेक्शनला ठीक आहे. तर मला सांगा त्याच्यामुळं बघा दोघंच्या दोघं कसे आहेत एका डायरेक्शनला तर ते जे दोन कॉम्पोनंट आहेत त्या दोन कॉम्पोनंटचं काय होणार आहे रे ॲडिशन होणार आहे. बोला त्या दोन कॉम्पोनंटची काय होणार आहे त्या ठिकाणी ॲडिशन होणार आहे. ओके तर बघा इथं ॲडिशन आपण केली एन साईन थिटा प्लस एफ एस कॉस थिटा. काय केलं तुम्ही एन साईन थिटा प्लस एफ एस कॉस थिटा. आता इथं बघा दोन इक्वेशन मिळालेले आहेत. आता पुस्तकी लँग्वेजमध्ये सिक्स आणि सेवन नंबरचं इक्वेशन आहे ठीक आहे. पण आपण याला फर्स्ट आणि सिक्स नंबरचं इक्वेशन म्हणूयात. मग आता काय करायचं जे इक्वेशन सेकंड आहे त्याला इक्वेशन फर्स्टने काय करायचं डिवाईड करायचं. इथे पुस्तकी मूळ बघा एकत्र जर लिहिलं तर तुमचं हे सहावं आणि सातवंच इक्वेशन येतं. तर दोन्ही एक्सप्रेशन जर एकत्र लिहिले तर पण आता इथं सेपरेट सेपरेट शिकवले तर हे वरचं कितवं येतं पहिलं आणि कितवं येतं दुसरं. पण आता आपण पुस्तकी लँग्वेजनुसार जाऊयात. बघा हे सातवं एक्सप्रेशन आहे. सातव्या एक्सप्रेशनला तुम्ही सहावे एक्सप्रेशनने जर डिवाईड केलं तर तुम्हाला व्हॅल्यू काय मिळते सेम टू सेम कालच्या केसेस सर काय बघा इथे काय सेम मेथड ॲज फॉर द लोअर स्पीड लिमिट. जे लोअर स्पीड कसं आलेलं आहे तुमचं एम व्ही स्क्वेअर अपॉन आर बरोबर का इज इक्वल टू बोला काय आहे एन साईन थिटा बरोबर प्लस एफ एस कॉस थीटा ओके डिवाइडेड बाय इथं काय आहे एम जी ओके आणि इथं काय आहे बोला एन कॉस थीटा मायनस एफ एस साईन थीटा. आता हे एम आणि एम काय होणार आहे रे कॅन्सल. मग इथं काय राहणार व्ही स्क्वेअर अपॉन आर जी आणि इथं एन साईन थीटाला एन साईन थीटा तुम्ही आहे असं ठेवलं पण जे तुमचं एफ एस आहे ना ह्या एफ एसची व्हॅल्यू काय आहे रे म्यू एस एन आहे. मग इथं एन साईन थिटा झाल्याच्या नंतर प्लस एफ एसची व्हॅल्यू काय आहे म्यू एस एन आणि पुढं काय येणार कॉस थिटा डिवायडेड बाय इथं एन कॉस थिटा मायनस म्यू एस एन साईन थिटा. आता हे जे वरचं इक्वेशन आहे ना आणि खालचं इक्वेशन आहे ह्या बघा हे जे आहे ह्याला आपण काय केलं होतं काल एन कॉस थिटाने डिवाइड केलं होतं. मग मला सांगायला जर एन कॉस थिटाने डिवाइड केलं तर इक्वेशन कसं मिळतं व्ही स्क्वेअर अपॉन आर जी इज इक्वल टू एन साईन थिटा डिवायडेड बाय एन कॉस थिटा प्लस म्यू एस एन कॉस थिटा डिवायडेड बाय एन कॉस थिटा डिवायडेड बाय एन कॉस थिटा ओके डिवायडेड बाय एन कॉस थिटा मायनस म्यू एस एन साईन थिटा डिवायडेड बाय एन कॉस थिटा बरोबर का. अशा प्रकारचं कालचं इक्वेशन आलं होतं. आता इथं काय करणार तुम्ही एन कॉस थिटाला एन कॉस थिटा काय झाला कॅन्सल झाला सॉरी इथं साईन आहे एक मिनिट हा एनला एन कॅन्सल झालं तर इथं काय राहिलं टॅन थिटा काय राहिलं या ठिकाणी टॅन थिटा साईन थिटा आपण कॉस थिटा काय राहिला टॅन थिटा प्लस आता इथं एन कॉस थिटाला एन कॉस थिटा काय झाला कॅन्सल आणि राहिला काय म्यूवियस अपॉन. आता इथं काय आहे वरती एन कॉस थिटा खाली पण काय एन कॉस थिटा एन कॉस थिटा एन कॉस थिटा काय झाला कॅन्सल राहिलं वन मायनस. आता बघा इथं म्यूवियस एन साईन थिटा आणि खाली काय आहे एन कॉस थिटा तर इथं काय राहणार म्यूवियस टॅन थिटा काय राहणार इथं म्यूवियस टॅन थिटा म्हणजे बघा हे तुमचं इक्वेशन मिळालं. आणि हे जे बघा व्ही स्क्वेअर आहे ना हे व्ही स्क्वेअर अपॉन आर जी तर आता हे आर जी इकडे गेलं तर बघा आर जी टॅन थिटा प्लस म्यूवियस अपॉन वन मायनस म्यूवियस टॅन थिटा हे तुमचं फायनल इक्वेशन मिळालं. आता इथं व्ही टूचा स्क्वेअर होता म्हणून त्याचा स्क्वेअर रूट घेतला तर हे अंडर रूटामध्ये काय झालं आर जी टॅन थिटा प्लस म्यूवियस अपॉन वन मायनस म्यूवियस टॅन थिटा. समजते सर्वांना व्यवस्थितपणे कुणाला काय अडचण याच्यामध्ये नाही ना एकदम व्यवस्थितपणे समजते ठीक आहे. तर बघा हे आहे तुमचं अप्पर स्पीड लिमिट. कसलं आहे अप्पर स्पीड लिमिट. अप्पर स्पीड लिमिटचा अर्थ काय की गाडी कुठं चाललेली आहे आता बँक रोडवरून वरती चाललेली आहे ठीक आहे. तर त्या गाडी कुठं चाललेली आहे शेंबडिया कुठं चाललेली आहे वरती चाललेली आहे पारुषा. खाली काय बघतो समोर लक्ष दे ना मी एवढं आंघोळ बिंगोळ करून तुझ्या समोर उभं राहिलेलं आहे तू खाली बघतो हां लक्ष द्या बघा. तर हे काय झालं तुमचं अप्पर स्पीड लिमिट. आय होप सर्वांना अप्पर स्पीड लिमिट समजलं. बघा लो आता बघा लक्षात घ्या ॲप्लिकेशन ऑफ यू सी एममध्ये हे जे तुम्ही बँक रोडचं ॲप्लिकेशन पाहता याच्यामध्ये सलग तीन एक्सप्रेशन आहेत तुम्हाला. पहिलं जे आहे ना मोस्ट सेफ स्पीड काढायचं व्ही इज इक्वल टू अंडर रूट ऑफ आर जी टॅन थिटा.
दुसरं लोअर स्पीड लिमिट आणि आताच अपर स्पीड लिमिट. ह्याच्यामध्ये तीन एक्सप्रेशन आहेत आणि तीन एक्सप्रेशन मध्ये कन्फ्यूज व्हायचं नाही वर्धन भाऊ. तीन एक्सप्रेशन व्यवस्थितपणे लक्षात ठेवायचं कोणते एक्सप्रेशन कधी विचारलेलं आहे. लक्षात घ्या पहिल्या टॉपिक पासून शेवटच्या टॉपिक पर्यंत जेवढं प्रत्येक विद्यार्थ्याला सांगतोय ऑनलाईन वाले जेवढे ऐकतात त्यांना पण लक्षात घ्या बरं का. श्रेया श्रेया पानसरे खूप दिवसातून बघा माझे पुण्याचे जे विद्यार्थी आहेत खूप दिवसातून आज जॉईन झालेले आणि आता दररोज तुम्हाला जॉईन करता येईल बाहेरून ठीक आहे. ज्या लेक्चरला तुमचं ऑनलाईन म्हणजे जे लेक्चरच्या टायमिंगला तुमचं कॉलेजचं लेक्चर येते श्रेया ते लेक्चर रेकॉर्डेड होणार आहेत आणि ते लेक्चर नंतर तुम्ही यूट्यूबला किंवा दुसरे आपलं जे ॲप्लिकेशन बनवलं त्या ॲप्लिकेशनमध्ये जाऊन तुम्ही ते पाहू शकता. त्याच्यामुळे ऑनलाईनचे जेवढे विद्यार्थी आहेत पुण्याचे असतील किंवा औरंगाबादचे वगैरे बऱ्याचशा ठिकाणची मुलं माझ्याकडे जॉईन आहे ठीक आहे. तर कुठल्याच विद्यार्थ्याला लेक्चरला आता कोणती अडचण येणार नाही सर्व सेटअप व्यवस्थितपणे झालेलं आहे आणि तुम्ही सुद्धा ज्यावेळेस गावाकडे वगैरे जाल काय प्रणाली ज्यावेळेस तू गावाकडे जाशील तर गावाकडे सुद्धा गेल्याच्यानंतर तू सुद्धा हे लेक्चर व्यवस्थितपणे करू शकता ठीक आहे. फक्त लक्ष द्या की पहिल्या टॉपिकपासून शेवटच्या टॉपिकपर्यंत मल्टिपल रिव्हिजन करायला पाहिजे. जो टॉपिक समजत नाही तो ऑन दी स्पॉट विचारा ऑनलाईनवाले मला मेसेज करा. जो टॉपिक समजत नाही त्या टॉपिकवरती मी डबल एक्सप्लेनेशन देईल ठीक आहे. आपली पद्धत लक्षात घ्या आपल्याला रिझल्ट हवा आहे आ लक्षात. आता हे ॲप्लिकेशन झाल्याच्या नंतर आता बघा आता सध्या कसं आहे तुमचं अकरावीचा सिलेबस आलं तुमच्या अकरावीच्या एक्झाम जवळ आलेले ठीक आहे. तर त्या एक्झाममुळे मी सी डीचे क्वेश्चनला लगेच हात घालत नाही ठीक आहे. आता ह्या लेसनचे आपण काय आता इथून पुढचे जे लेसन होतील मी तुम्हाला सांगितलं टॉपिक संपला आता समजा हेच ॲप्लिकेशन संपलं आता ह्या ॲप्लिकेशनच्या नंतर पुढचा टॉपिक काय आहे कोनिकल पेंडुलम. तर ह्या कोनिकल पेंडुलमच्या अगोदर ह्या ज्या टॉपिकवरती मागच्या 18 वर्षामध्ये नीटने सीईटीने किंवा जे डबलईने कोणते कोणते क्वेश्चन विचारलेले आहेत ते प्रत्येक क्वेश्चनचा फोटो इथं टाकला जाणार आणि तो क्वेश्चन तुमच्याकडनं सॉल्व करून घेतला जाणार ठीक आहे. आणि हा खूप मोठा बेनिफिट राहणार आहे कारण जे मुलं नीट सीईटी आणि जे डबलईची प्रॉपर तयारी करतात त्यांना रेग्युलरचे पेपर अवघड जात नाहीत पण त्याला पहिल्यापासून तयारी करावी लागते आ लक्षात. तर सर्वांनी व्यवस्थितपणे रेग्युलर क्लासला यायचं सुट्टी मारायची नाही आणि अभ्यासही प्रामाणिकपणे करायचा. करणार का सर्वजण आवाज रे लावतो साऊंड पण लावतो मग त्याच्यानंतर तुमचा आवाज भाऊ कसा निघत नाही ठीक आहे. आता चलायचं पुढच्या टॉपिककडं. चलायचं का नाश्ता केलाय का नाही त्याच्यामुळे उपाशी तसं तोंड घेऊन बसलाय हा ताडबस जरा शिंबडं कुठलं बा लक्ष द्या. चला आता पुढचा बघा जो पुढचा टॉपिक आहे बाळानो तो आहे कोनिकल पेंडुलम. पुढचा टॉपिक कोणता आहे बोला आवाज सर्वांचा यायला पाहिजे. पुढचा टॉपिक कोणता आहे कोनिकल कोनिकल. बघा जनरली आता पेंडुलम तर सर्वांना माहिती आहे ठीक आहे पण हा जो इथं दिसते ना गोल 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 फिरताना दिसते ना हा कोनिकल पेंडुलम आहे. कसला पेंडुलम आहे कोनिकल. आता हा कोनिकल पेंडुलम काय बघा जनरली दोन प्रकारचे पेंडुलम असतात एक असतो सिंपल पेंडुलम आणि हा दुसरा आहे कोनिकल पेंडुलम ठीक आहे. आता सिंपल पेंडुलम म्हणजे तुम्हाला माहिती आहे जो तुमचा घड्याळ आहे ना त्या घड्याळाला खाली जो पेंडुलम असतो जो असा असा फिरतो सरळ म्हणजे मेन पोझिशन एक्स्ट्रीम पोझिशन परत मेन पोझिशन परत एक्स्ट्रीम पोझिशन ह्या पेंडुलमला म्हणायचं कसलं याच्या सिम्पल पेंडुलम. कसलं म्हणायचं बोला सिम्पल पेंडुलम. आता हा जो पेंडुलम आहे याला कोनिकल पेंडुलम. आता ह्याच्यावरती तुम्हाला बोर्ड क्वेश्चन कशा पद्धतीने विचारतो तर तुम्हाला बोर्ड विचारतो डिफाईन कोनिकल पेंडुलम. बाबा कोनिकल पेंडुलमचे डेफिनेशन लिहा आणि ऑप्टेन अँड एक्सप्रेशन फॉर द पिरियड ऑफ अ कोनिकल पेंडुलम. हा जो कोनिकल पेंडुलम कोण तयार करतो किंवा हा जो फिरतोय ना तर हा जो कोनिकल पेंडुलम आहे ह्या कोनिकल पेंडुलमचा टाइम पिरियड काय आहे. म्हणजे आता बघा इथे तुम्हाला दिसत असेल हा जो कोनिकल पेंडुलम आहे हा हॉरिझॉन्टल सर्कल ड्रॉन करतोय बरोबर का. दिसतंय का हा व्हाईट कलरचा ऑनलाईन वाल्या नाही दिसत असेल ठीक आहे. हा दिसत नसेल तर बघा थोडंसं झूम करतो हे पहा ठीक आहे. थोडीशी लाईट चमकते त्या ठिकाणी सकाळी मॉर्निंगचं लेक्चर असल्यामुळं बा. तर हा तुमचा कोनिकल पेंडुलम आहे ठीक आहे. आणि हा कोनिकल पेंडुलम काय करतो तुमचा हॉरिझॉन्टल सर्कल तयार करतोय. पाठीमागच्याला दिसते का सर्वांना हा काय करतोय हा हॉरिझॉन्टल सर्कल तयार करतोय ठीक आहे. आणि हा हॉरिझॉन्टल सर्कल तयार करतोय त्यासोबत इथं बघा इथं असा कोन तयार होतो आईस्क्रीमच्या कोनासारखा इकडे असा आला का हा काय होतोय असा कोन तयार होतोय त्याच्यामुळे ह्याला काय म्हणतात कोनिकल पेंडुलम. काय म्हणतात त्याला कोनिकल पेंडुलम. कळतंय का काय म्हणतात त्याला कोनिकल सौने काय म्हणतात त्याला कोनिकल पेंडुलम ठीक आहे. आता हा जो कोनिकल पेंडुलम आहे ना ह्या कोनिकल पेंडुलमचे आपण डेफिनेशन पाहूयात आणि त्याच्यानंतर त्याचं एक्सप्रेशन पण आपल्याला पाहायचं आहे. तर सगळेजण तयार आहेत का आवाज पारस तोंडे कुठले बघा. तर आता आपल्याला पाहायचं आहे कोनिकल पेंडुलम. सगळ्यात पहिल्यांदा बघा काय म्हणते डिफाईन कोनिकल पेंडुलम. तर आता आपण पाहूयात कोनिकल पेंडुलमची डेफिनेशन काय आहे. कोनिकल पेंडुलम इज अ सिम्पल पेंडुलम. बघा कोनिकल पेंडुलम हा काय आहे सिम्पल पेंडुलम आहे विच गिव्ह सच अ मोशन दॅट बॉब डिस्क्राईब अ हॉरिझॉन्टल सर्कल अँड स्ट्रिंग डिस्क्राईब अ कोन. हे अँड आहे बरं का हे अँड आहे अँड स्ट्रिंग डिस्क्राईब अ कोन. म्हणजे बघा कोनिकल पेंडुलम हा एक प्रकारचा काय बाबानो सिम्पल पेंडुलम. बोला काय आहे रे कोनिकल पेंडुलम हा एक प्रकारचा आहे सिम्पल पेंडुलम ज्याच्यामध्ये बघा विच सच गिव्ह सच अ मोशन
दैट बॉब डिस्क्राइब अ हॉरिजॉन्टल सर्कल. बघा इथं ही बॉब आहे, ठीक आहे, बघा लक्ष द्या, या ठिकाणी ही बॉब आहे, खालची जी गुट आहे ना ही बॉब, हे काय करते, हॉरिजॉन्टल सर्कल. बघा काय म्हणते, डिस्क्राइब अ हॉरिजॉन्टल सर्कल अँड स्ट्रिंग डिस्क्राइब अ कोन. ही जी स्ट्रिंग आहे ना, बघा असा कोन तयार करते, ठीक आहे. आता पुढच्या डायग्राम मध्ये तुम्हाला कळेलच, ठीक आहे. आता इथं बघूयात बघा, तर ही तुमची पुस्तकी डायग्राम आहे, ठीक आहे. तुमच्या टेक्स्टबुक मध्ये दिलेली डायग्राम ही आहे, आणि ज्यावेळेस तुम्हाला क्वेश्चन विचारला जाईल तर ही डायग्राम काढायची नाही आणि अशी जमतही नसते, तुमचं बॉब फिरणार नाही, ठीक आहे. हे तुम्हाला समजावं म्हणून 3D मध्ये दिलेलं आहे. ही तुमची पुस्तकी डायग्राम आहे. ह्या डायग्रामच्या खाली इथं नाव द्यायचं कोनिकल पेंडुलम. काय नाव देणार बोला खाली, कोनिकल पेंडुलम. बघा इथं तुम्ही नाव देणार कोनिकल पेंडुलम. हे तुमचं डायग्राम आहे, डायग्रामच्या खाली नाव देणार तुम्ही कोनिकल पेंडुलम. ओके, आता बघा ह्याच्या लक्षात घ्या, डेफिनेशन सर्वांना समजली का, पाठीमागं डेफिनेशन समजली सर्वांना, इकडं ऑनलाईनवाले सर्वांना डेफिनेशन समजली. कोनिकल पेंडुलम हा काय आहे, एक सिंपल पेंडुलम आहे ज्याच्यामध्ये जे बॉब आहे त्या स्ट्रिंगला बांधेल, ते बॉब काय करते, हॉरिझॉन्टल सर्कल बनवते, आणि जे तुमची स्ट्रिंग आहे ते काय करते, कोन डिस्क्राईब करते. काय करते, ते कोन डिस्क्राईब करते, बरोबर. मग आता बघा, आता लक्ष द्या, आता इथं ह्याचं एक्सप्रेशन पाहायचं आपल्याला. एक्सप्रेशन म्हणजे याचा टाइम पिरियड शोधायचा आहे. बाबा ही जी बॉब आहे, जी बॉब ही काय करते, एक हॉरिझॉन्टल सर्कल किंवा एक सर्क्युलर मोशन पूर्ण करते, तर त्यासाठी त्याला किती वेळ लागतो, त्याचा टाइम पिरियड काय आहे आणि ते कशा कशावरती डिपेंड आहे ते आपल्याला शोधायचं आहे. तर सर्वजण तयार आहेत का याच्यासाठी? ओके चला बघूयात. बघा काय म्हणते, बघा मग, फिगर शो द व्हर्टिकल सेक्शन ऑफ कोनिकल पेंडुलम. बघा हा जो आहे ना, हा व्हर्टिकल सेक्शन आहे कोनिकल पेंडुलमचा. हॅविंग अ बॉब ऑफ मासियम. बघा ही जी बॉब आहे ना, ह्या बॉबचं मास किती आहे बाबानो, स्मॉल एम. आणि जे स्ट्रिंग आहे ना, त्या स्ट्रिंगची लेंथ आहे कॅपिटल एल. बघा ही जी स्ट्रिंग आहे ना, स्ट्रिंगची लेंथ किती आहे, कॅपिटल एल एवढी त्याची लेंथ आहे. पुढे काय म्हणते बघा, फोर्स ऍक्टिंग ऑन अ बॉब. आता बघा या ठिकाणी ही जी बॉब आहे ना बाळानो, ह्या बॉब वरती फोर्सेस ऍक्टिंग होत आहेत. कोणते कोणते, जो पहिला ए नंबरचा फोर्स आहे, इट्स वेट. बघा जे पाठीमागच्या केसेसमध्ये पाहिलं सेम टू सेम तसं आहे, ठीक आहे. इट्स वेट एम जी व्हर्टिकली डाउनवर्ड. बघा ह्या बॉबवरती ऍक्ट होणारं जे त्याचं वेट आहे ते काय आहे, एम जी आहे. वेट काय आहे, एम जी. आणि ते कसं आहे, व्हर्टिकली डाउनवर्ड. बोला व्हर्टिकली कसं आहे रे, ते व्हर्टिकली कसं आहे, हा. आणि द फोर्स बघा पुढे काय म्हणते, व्हर्टिकली डाउनवर्ड्स बी. आता हे जो दुसरा फोर्स आहे तो कोणता आहे, द फोर्स टी नॉट अलॉंग द स्ट्रिंग. बघा आता लक्षात घ्या, ऍक्च्युली हा जो फोर्स आहे ना, हा टी नॉट. आता बघा इथं हा टी नॉट का घेतला, जे ऍक्च्युली हा फोर्स म्हणजे टेन्शन आहे. हे काय आहे, टेन्शन म्हणजे त्या स्ट्रिंगमध्ये असणारं टेन्शन, आपल्या डोक्याला असणारं टेन्शन नाही बरं का, त्या स्ट्रिंगमध्ये असणारं टेन्शन. मला सांगा, ते स्ट्रिंग आहे, त्या स्ट्रिंगला बॉब बांधला, बॉब बांधला म्हणजे मला काय होणार आहे सांगा, त्याला बॉब बांधल्याच्या नंतर ते जी स्ट्रिंग आहे ते स्ट्रिंग खाली ताणली जाणार, ताणली जाणार म्हणजे स्ट्रिंगमध्ये काय होणार, टेन्शन क्रिएट होणार. आणि ते जे टेन्शन आहे ना, ते टेन्शन कसं आहे, व्हर्टिकल आहे. बघा इथं हे जे टी नॉट हे टेन्शन आहे ना, हे कसं आहे, आता इथं टी नॉट का घेतलं आहे, कारण जो तुमचा टाईम पिरियड आहे ना ते तुम्ही टी ने दाखवणार आहे, त्याच्यामुळे टेन्शनला काय म्हटलं तुम्ही, टी नॉट. बघा तर इथं हे लिहिलेलं आहे, टेन्शन टी नॉट अलॉंग द स्ट्रिंग. आणि आता बघा हे जे टेन्शन आहे ना, हे टेन्शन टी नॉट, ठीक आहे, ह्या टेन्शनला टू कॉम्पोनंटमध्ये रिझॉल्व केले. किती कॉम्पोनंटमध्ये रिझॉल्व केले रे, बोला किती कॉम्पोनंटमध्ये रिझॉल्व केलेला आहे, आवाज बोल, आवाज वळ्या वळ्या, हां किती कॉम्पोनंटमध्ये केले, टू. किती कॉम्पोनंटमध्ये रिझॉल्व केलेला आहे, टू, ठीक आहे. आता हे दोन कॉम्पोनंट कोणते कोणते आहेत तर बघा, पहिला आहे टी नॉट कॉस थीटा. बघा पहिला जो कॉम्पोनंट आहे तो कोणता आहे, टी नॉट कॉस थीटा. बघा ऑनलाईनवाल्यांना दिसत नसेल इथं बघा, हा आहे टी नॉट कॉस थीटा. आणि दुसरा कोणता आहे, टी नॉट साईन थीटा, ठीक आहे. एक कोणता आहे, टी नॉट कॉस थीटा, आणि दुसरा आहे टी नॉट साईन थीटा. आता बघा हा जो टी नॉट कॉस थीटा आहे हा काय करतोय, बघा हा आहे तुमचा टी नॉट कॉस थीटा. तर हा टी नॉट कॉस थीटा काय करतोय, हा जो वेट एम जी आहे ना, ह्या एम जीला बॅलन्स करतोय, बरोबर का बुरगुटे. काय करतोय, कुठे गेली बुरगुटे, आली नाही का, आली का, हां काय करतोय भाई, ते मला वाटलं तिकडंच आहे, तिकडं जागृती आहे वाटतं, है ना, बघ जागृती जागी आहे का, हां बघ. आता हे जे टी नॉट कॉस थीटा आहे बाळा, हे टी नॉट कॉस थीटा काय करतं, हे जे वेट एम जी आहे ना, हे एम जीला काय करतंय, बॅलन्स करतं, ठीक आहे. आणि जे तुमचं टी नॉट साईन थीटा आहे, हे टी नॉट साईन थीटा, बघा मला सांगा ही बॉब कसली मोशन करते रे, सर्क्युलर. मग त्याला गरज कशाची आहे, व्हेरी गुड, कशाची गरज आहे. आणि तो जो नेसेसरी सेंटीपेटल फोर्स आहे तो कोण प्रोव्हाइड करते, बघा हे टी नॉट साईन थीटा. हा जो हॉरिझॉन्टल कॉम्पोनंट आहे ना, हा हॉरिझॉन्टल कॉम्पोनंट तुम्हाला नेसेसरी सेंटीपेटल फोर्स प्रोव्हाइड करतो. उन्हाळ्यामध्ये जर्किन घालून आली मग काय, हुडी आहे का, अच्छा ठीक आहे, हुडी घालून आली. हां आणि लक्ष द्या, समोर इकडे तिकडे बघू नको, तिला बोलत बसू नको, बा लक्ष द्या. तर आता इथपर्यंत सर्वांना समजलं काय झालं, लक्ष द्या.
पहिली गोष्ट काय आहे की सिंपल पेंडुलम म्हणजे सिंपल पेंडुलमच कोनिकल आहे, पण तो काय करतो हॉरिझॉन्टल सर्कल आणि कोन तयार करतोय. दुसरी गोष्ट ही त्याची डायग्राम बॉब आहे, त्या बॉबवरती दोन फोर्स एक्झर्ट होतात, एक आहे वेट एम जी जे डाऊनवर्ड आहे आणि दुसरं त्या स्ट्रिंगमधलं टेन्शन जे अपवर्ड आहे. त्या टेन्शनला दोन कॉम्पोनंटमध्ये रिझॉल्व केलं, एक व्हर्टिकल कॉम्पोनंट टी नॉट कॉन्स थीटा. बघा तसं का, कारण इथला अँगल थीटा आहे बरं का, हा थीटा आहे म्हणून हा थीटा आहे, म्हणून थीटाच्या बाजू कोणती आहे टी नॉट कॉस थीटा आणि हा आहे टी नॉट साईन थीटा. टी नॉट कॉस थीटा एम जीला बॅलन्स करतो आणि टी नॉट साईन थीटा कोणाला बॅलन्स करते, सेंट्रिपिटल फोर्स. कोण कोण देतं, काय देते ते आपल्याला सेंट्रिपिटल फोर्स. ठीक आहे, मग आता लक्ष द्या. आता मला सांगा जे तुमचं काय झालं, मीटिंग संपली. हां बघा, तर जे तुमचं हे आहे बघा, जे टी नॉट साईन थीटा आहे हा तुम्हाला काय देतो सेंट्रिपिटल फोर्स. मग सेंट्रिपिटल फोर्स काय तुमचा एम आर ओमेगाचा स्क्वेअर, किंवा बघा तिथे एम आर ओमेगाचा स्क्वेअर किंवा तुम्ही एम व्ही स्क्वेअर अपॉन आर हे सुद्धा लिहू शकता बरोबर का, कारण हे सेंट्रिपिटल फोर्सचे काय आहेत फॉर्म्युला आहेत, एम आर ओमेगाचा स्क्वेअर आणि एम व्ही स्क्वेअर अपॉन आर. आणि हा जो टी नॉट कॉस थीटा आहे हा काय आहे एम जी. मग तिथं काय करायचं, जे डिवाइड इक्वेशन नंबर वन बाय टू, बाय ह्याला वनला टू ने डिवाइड केलं, तर लक्षात घ्या. बघा आता टी नॉट, बघा हा टी नंबर वन काय आहे, टी नॉट साईन थीटा इज इक्वल टू एम आर ओमेगाचा स्क्वेअर, आणि इक्वेशन नंबर टू कोणता आहे टी नॉट कॉस थीटा इज इक्वल टू काय आहे एम जी. ठीक आहे, बघा हा एम आणि हा एम काय झाला कॅन्सल झाला. ठीक आहे, आता बघा हा टी नॉट आणि हा टी नॉट काय झाला कॅन्सल झाला. बघा आता हा जो जी आहे ना, हा जी इकडे गेला, हा ओमेगाचा स्क्वेअर जो आहे ना, हा ओमेगाचा स्क्वेअर आहे असा ठेवला बरोबर, हा जी इकडे गेला तर हे काय झालं जी साईन थीटा, आणि हा आर इकडे खाली आला तर तो काय झाला आर कॉस थीटा. म्हणजे बघा ते झालं जी साईन थीटा अपॉन आर कॉस थीटा. आता ह्या ओमेगाचा घेतला आपण स्क्वेअर रूट, काय घेतला स्क्वेअर रूट, तर हे कशात गेलं अंडर रूटात. कसं गेलं ते जी साईन थीटा अपॉन आर कॉस थीटा, कळतंय सर्वांना, व्हेरी गुड. बघा जी साईन थीटा अपॉन आर कॉस थीटा. आता लक्षात घ्या, जो तुमचा ओमेगा आहे, हे ओमेगाचे मी तुम्हाला दोन फॉर्म्युले सांगतो. ओमेगा ही काय रे तुमची अँगुलर वेलॉसिटी, बोला ओमेगा ही काय तुमचं अँगुलर वेलॉसिटी. ठीक आहे, आणि ह्या ओमेगाचे मी तुम्हाला दोन फॉर्म्युले दिले होते. पहिला फॉर्म्युला ओमेगा इज इक्वल टू टू पाय अपॉन टी, आणि दुसरा फॉर्म्युला ओमेगा इज इक्वल टू टू पाय एन. तर हा जो फॉर्म्युला आहे तो इथं वापरायचा. ओमेगाची व्हॅल्यू बघा तुम्ही टू पाय अपॉन टी असं जर ठेवली तर इथं काय होईल टू पाय अपॉन टी इज इक्वल टू जी साईन थीटा अपॉन आर कॉस थीटा बरोबर, जी साईन थीटा अपॉन आर कॉस थीटा. समजते सर्वांना, टू पाय अपॉन टी. जर तुम्हाला शोधायचं काय आहे रे टी, काय शोधायचं आहे टी, मला सांगा. जर तुम्हाला जर का टी शोधायचं असेल तर लक्षात घ्या टी इज इक्वल टू काय होईल, आता इथं असं ठेवलं तर ते उलट होणार. बघा आता हे काय होणार, हे टी इकडे जाणार आणि हे इकडे येणार. तर बघा हे असं होते, टी या साईडला गेलं आणि टू पायला इकडं आर कॉस थीटा वरती जाणार बरोबर, आणि जी साईन थीटा काय होणार खारती जाणार बरोबर. इथं कसं होणार, आर कॉस थीटा डिवायडेड बाय जी साईन थीटा. हे कोणाची व्हॅल्यू आली रे टीची, कोणाची व्हॅल्यू आली ही टीची. ठीक आहे, आता बघा एक मिनिट, आता तुम्हाला दाखवतो हे इक्वेशन. लक्षात ठेवा, तुमचं इक्वेशन काय आलं, टी इज इक्वल टू टू पाय अंडर रूटामध्ये आर कॉस थीटा अपॉन जी साईन थीटा. बघा टी इज इक्वल टू टू पाय अंडर रूटामध्ये आर कॉस थीटा अपॉन जी साईन थीटा. आता इथं काय आहे की जर तुम्ही मागची डायग्राम बघितली, इकडं बघा, चला पाठीमागची डायग्राम बघा. बघा तिकडं हे आर आहे आणि हे काय आहे यल आहे. ठीक आहे, मला सांगा, हा जर तुम्ही अँगल थीटा धरला, हां आता नीट लक्ष द्या. बघा ह्याच्यामध्ये तुम्हाला दाखवतो त्या ठिकाणी आरची व्हॅल्यू काय घेतलेली आणि कशी घेतलेली आहे. तुमचं इक्वेशन कसं आलं होतं बघा, टी इज इक्वल, बघा इथं इक्वेशन लिहितो टी इज इक्वल टू टू पाय अंडर रूटामध्ये बोला काय होतं आर कॉस थीटा आणि जी साईन थीटा. व्हेरी गुड. आता बघा इथं जर तुम्ही बघितलं, बघा फ्रॉम फिगर तुम्ही लिहू शकता, फ्रॉम फिगर मी तिथं नोट्समध्ये शॉर्टकट शॉर्टकट दिलेला आहे, पण आता तिथे एक्सप्लेनेशन मी तुम्हाला ब्रीफमध्ये देईल. जर तुम्ही डायग्राममध्ये बघितलं तर हा अँगल काय आहे तुमचा थीटा, आणि जर मला सांगा ह्या फ्रॉम फिगरवरनं जर का तुम्ही साईन थीटाची व्हॅल्यू फाईंड आउट केली तर अपोजिट आपण हायपोटेनियस येणार का नाही. बघा हा इथं तुमचा हायपोटेनियस आहे आणि हायपोटेनियसची लांबी किती आहे यल आहे, हिची लेंथ किती आहे यल, स्ट्रिंगची लेंथ किती आहे यल. सुरुवातीला सांगितलं ना बघा इथं दिलेलं आहे स्ट्रिंग ऑफ लेंथ किती आहे यल, आणि इथं हिची हे जे सर्कल आहे सर्कलची रेडियस किती आहे आर. साईन थीटा म्हणजे काय असतो ऑपोजिट अपॉन हायपोटेनियस, म्हणजे साईन थीटा इज इक्वल काय झालं आर अपॉन यल. मला सांगा आर इज इक्वल काय झालं रे यल साईन थीटा, आर इज इक्वल काय झालं यल साईन थीटा. मला सांगा जर ही यल साईन थीटा ही जर व्हॅल्यू उचलून ह्या आर मध्ये ठेवली तर टी इज इक्वल टू टू पाय अंडर रूटामध्ये, बघा टी इज इक्वल काय होणार टू पाय अंडर रूटामध्ये यल साईन थीटा कॉस थीटा बरोबर का,
एल साइन थीटा, आर ची वैल्यू तुम्ही एल साइन थीटा ठेवली, वरचा कॉस थीटा है असा आणि जी साइन थीटा, अपन का होणार जी साइन थीटा। मला सांगा काय इक्वेशन मिळेल रे तुम्हाला त्याला, याला जर तुम्ही सॉल्व केलं तर काय मिळते तुम्हाला बघा। इथं आपण वैल्यू टाकली तर हाँ साइन थीटा काय होणार तुमचं कॅन्सल होणार। बघा मागच्या केस मध्ये साइन थीटा काय झालं तुमचं कॅन्सल, मग राहिलं काय त्या ठिकाणी एल कॉस थीटा, काय राहिलं तुमचं एल कॉस थीटा। म्हणजे बघा इथं एल कॉस थीटा आणि आपण काय राहिलं जी, तुमचं इक्वेशन कसं बनलं होतं लक्ष द्या बघा इकडं। हां एक मिनिट, हां इकडं बघा तुमचं इक्वेशन कसं बनलं होतं, टी इज इक्वल टू, कन्फ्यूज व्हायचं नाही, टी इज इक्वल टू टू पाय अंडर रूट आर मध्ये कसं म्हणलं होतं, एल साइन थीटा कॉस थीटा अपॉन जी साइन थीटा, साइन थीटा साइन थीटा काय झालं कॅन्सल, टी इज इक्वल टू टू पाय अंडर रूट आर मध्ये एल कॉस थीटा अपॉन जी, हे झालं तुमचं टाइम पीरियड बघा एल कॉस थीटा अपॉन जी। आणि आता समजा जर तुम्हाला फ्रिक्वेन्सी काढाय सांगितली, बघा आता महत्त्वाची गोष्ट बाबानो, भरपूर विद्यार्थी ग्रामीण भागातले आहेत आणि मराठी मीडियमचे आहेत आणि भरपूर विद्यार्थ्यांना ॲक्च्युली फ्रिक्वेन्सी काय असतं हेच कळत नाही, तर तुमच्या माहितीसाठी सांगतो बघा फ्रिक्वेन्सी काय असतं। तर जो तुमची बॉब आहे ना, बघा इथं मागच्या केसेसमध्ये पाहिलेली ही जी बॉब आहे, एक मिनिट हा, ही जी बॉब आहे ना, ही बॉब एका सेकंदामध्ये किती सर्कल कंप्लीट करते सानिका, एका सेकंदामध्ये किती सर्कल कंप्लीट करते त्याला तुम्ही काय म्हणता त्याची फ्रिक्वेन्सी म्हणता, काय म्हणता त्याला तुम्ही त्याची फ्रिक्वेन्सी। तर आता इथं बघा, इथं तुम्हाला फ्रिक्वेन्सी जर काढायची असते तर कायम लक्षात ठेवायचं बघा, जे तुमचे फ्रिक्वेन्सी जर तुम्हाला शोधायचे असेल तर लक्ष द्या बघा, एन इज इक्वल टू ऑलवेज वन अपॉन टी हा फॉर्म्युला असतो, ठीक आहे। फ्रिक्वेन्सीचा हा फॉर्म्युला शेव न आळस देऊ नको, फ्रिक्वेन्सीचा हा फॉर्म्युला काय आहे, एन इज इक्वल टू वन अपॉन टी, म्हणजे फ्रिक्वेन्सी इज द रेसिप्रोकल ऑफ टाइम, लक्षात फ्रिक्वेन्सी काय रेसिप्रोकल ऑफ टाइम आहे। मग आता तुम्हाला मला सांगा फ्रिक्वेन्सीचा फॉर्म्युला काढायचा, तर टीचा फॉर्म्युला ऑलरेडी तुम्हाला मिळाला, काय मिळाला आहे, टी इज इक्वल टू टू पाय अंडर रूट आर मध्ये बोला एल कॉस थीटा अपॉन जी। आता ही टी ची व्हॅल्यू जर इथं ठेवली तर एन इज इक्वल टू वन अपॉन अंडर रूट आर मध्ये बघा टू पाय अंडर रूट आर मध्ये एल कॉस थीटा अपॉन जी। आणि आता हे जर वरती गेलं तर कसं होईल रे, एन इज इक्वल टू टू पाय, आता वन अपॉन टू पाय होईल, काय होईल इथं वन अपॉन टू पाय हा अंडर रूटात जी अपॉन एल कॉस थीटा, हे तुमची फ्रिक्वेन्सीचा फॉर्म्युला बनेल, ठीक आहे। हा काय झाला तुमचा, कुठे गेलो रे, हे काय झाले, हा बघा हा झाला तुमचा फ्रिक्वेन्सीचा फॉर्म्युला, बघा एन इज इक्वल टू वन अपॉन टू पाय अंडर रूट मध्ये जी अपॉन एल कॉस थीटा, कळलं। फक्त काय करायचं तुम्हाला, फ्रिक्वेन्सी काय आहे रेसिप्रोकल आहे, फ्रिक्वेन्सी काय बोला रेसिप्रोकल आहे, कोणाचा रेसिप्रोकल आहे तो टाइम पिरियडचा, कोणाचा रेसिप्रोकल आहे तो टाइम पिरियडचा, आला लक्षात सर्वांच्या, सर्वांना कळलं कोनिकल पेंडुलमचा टाइम पिरियड कसा असतो आणि कोनिकल पेंडुलमची फ्रिक्वेन्सी काय असते, कोनिकल पेंडुलमची डेफिनेशन काय असते। तर दोन एक्सप्रेशन आता संपले तुमचे, एक अप्पर स्पीड लिमिटचं आणि दुसरं कोनिकल पेंडुलमचं। आय होप सर्वांना कोनिकल पेंडुलमचं एक्सप्रेशन समजलं असेल, समजले का सर्वांना, हां बघा आता इथं नीट सीडी आणि जे डबलईचं टॉपिक दिलेला आहे, नीट सीईटी आणि जे ई ई कॉर्नर, ठीक आहे। आता नीट सीईटी आणि जे डबल ईचा कॉर्नर काय दिलेला आहे पहा, तर आपण इथं बघूयात बघा काय दिलेलं आहे। सगळ्यात पहिली गोष्ट, टेन्शन इन द स्ट्रिंग ऑफ अ कोनिकल पेंडुलम, बघा म्हणजे जे तुमचा कोनिकल पेंडुलम आहे ना, त्या कोनिकल पेंडुलम मध्ये जे टेन्शन आहे, हां एक मिनिट हा, ह्याच्या पुढं असेल की काहीतरी, हां तरी म्हणलं फॉर्म्युला त्यांनी दिलेला नाही, हां आता आला फॉर्म्युला, ठीक आहे। अजून काय आहे का ह्याच्यात, नाही बा, तर लक्ष द्या जे तुमची स्ट्रिंग आहे त्या स्ट्रिंग मध्ये जे टेन्शन आहे, आता हा फॉर्म्युला आहे हा, आणि हा फॉर्म्युला तुम्हाला लागणारा फॉर्म्युला आहे, हा फॉर्म्युला सगळ्यांनी पाठ करायचा आहे, करणार का सर्वजण पाठ, आवाज ए मास्क काढ रे, ताडबस ताडबस, आळस येत असतो मास्क लावल्याच्या नंतर। अजून कोणी तोंडावर बुक्की हाणली का तुझ्या, अजून हाणली का, आई शपथ त्याच्या तोंडावरच बुक्की हाणते कोण बी सारखंच, हा बघा असं लक्ष द्या, एवढं कशाला कुणाजवळ तोंड घेऊन बसतो, हा कुणी बुक्क्या हाणूस तर रे गार गारवाला, बा लक्ष द्या, हा ए लक्ष दे रे, ए लक्ष दे इकडं बघ, नीट सी टी जे डबल ईचा काय सांगितलंय कॉर्नर, काय म्हणते, टेन्शन इन द स्ट्रिंग ऑफ अ कोनिकल पेंडुलम, जे तुमचं कोनिकल पेंडुलम आहे लक्षात घ्या, जे तुमचं जे कोनिकल पेंडुलम आहे, एक मिनिट ऑनलाईनची मीटिंग संपले मी ते जॉईन करतो, शांत बसा।
हाँ लक्ष द्या रे, लक्ष द्या बघा, लक्ष द्या लक्ष द्या बघा. ऑनलाईनची मीटिंग संपली होती झूमवाल्यांची, त्यांची मीटिंग चालू केली. आणि ऑनलाईनवाले सर्वांनी माईक बंद ठेवायचा आहे, ठीक आहे? कुणीही माईक चालू करायचं नाही, ठीक आहे? हां बघा, लक्ष द्या. टेन्शन इन द स्ट्रिंग ऑफ अ कॉनिकल पेंडुलम काय रे? टी इज इक्वल टू, हां ओरडा ओरडा बघा. म्हणा टेन्शन इन, बघा चला म्हणा माझ्यापटे बघा. टेन्शन इन द स्ट्रिंग ऑफ कॉनिकल पेंडुलम इज इक्वल टू, टी इज इक्वल टू एम जी अंडर रूटात वन प्लस आर अपॉन एच स्क्वेअर. पीरियड ऑफ अ कॉनिकल पेंडुलम टी इज इक्वल टू टू पाय अंडर रूटात एल कॉस थीटा अपॉन जी. हाँ आता बघा, इथं खाली जे वाच खाली जे लिहिलेलं काय म्हणते बघा. इट डिपेंड्स अपॉन, इट डिपेंड्स अपॉन म्हणजे कोण? पिरियड, बरं का? इट म्हणजे कोण? पिरियड, ठीक आहे? हा पिरियड कशा कशावरती डिपेंड आहे तर लक्षात घ्या. लेंथ ऑफ पेंडुलम पाहिजे, लेंथ आहे ना पेंडुलमची, जी लेंथ आहे ना पेंडुलमच्या लेंथवरती हा पिरियड डिपेंड आहे, ठीक आहे? अँगल ऑफ इन्क्लिनेशन टू व्हर्टिकल, ठीक आहे? हा जो थीटा आहे ना, हा हा अँगल ऑफ इन्क्लिनेशन आहे श्रुती. काय आहे तो? अँगल ऑफ इन्क्लिनेशन. आणि तो जो अँगल ऑफ इन्क्लिनेशन आहे थीटा, त्याच्यावरती पण तो डिपेंड आहे. ॲक्सलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी जी, जी वरती सुद्धा तो काय आहे? डिपेंड आहे. म्हणजे लक्षात घ्या, जो तुमचा कोनिकल पेंडुलमचा जो टाइम पिरियड आहे हा जनरली किती गोष्टीवरती डिपेंड आहे? तीन. किती गोष्टीवरती डिपेंड आहे बोला? तीन. पहिलं कोणतं आहे? लेंथ ऑफ कोनिकल पेंडुलम किंवा जी लेंथ ऑफ स्ट्रिंग आहे त्या स्ट्रिंगवरती, अँगल ऑफ इन्क्लिनेशन थिटा आणि ॲक्सलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी जी. तर इंडिपेंडेंट कशावरती आहे? मास ऑफ बॉब स्मॉल एम. याच्यामध्ये फॉर्म्युल्यामध्ये तुम्हाला कुठे यम दिसतंय का रे? यम दिसतंय का कुठं? नाही. म्हणजे ते बॉबचं मास आहे त्याच्यावरती ते काय आहे? इंडिपेंडंट. आणि इंडिपेंडंट ऑन थिटा. आता हा कोणता थिटा आहे बोला? हां बॉबनी तयार केलेला थिटा, ठीक आहे? जो पाटी बाहेरच्या साईडचा, ठीक आहे? तर त्याच्यामध्ये तो काय आहे? इंडिपेंडंट आहे. ओके चला आता पुढे बघूयात. बघा एक मिनिट, मला पाणी पिऊ दे, पाणी दे. ए प्रवीण शिंदे माईक बंद कर रे. बस हाँ बारे. चला आता पुढं एवढा एक टॉपिक पाहूयात आणि त्याच्यानंतर आपण पुढचं नेक्स्ट लेक्चर चालू करूया, ठीक आहे? 2 मिनिटाच्या ब्रेक नंतर बघा. तर आता आता जो पाहायला लागलोय आपण हा कोणता आहे? व्हर्टिकल सर्क्युलर मोशन. सर्वांनी एकदा हात चोळून ताड बसा, ताड बसा पटकन. आता हा जो आपण टॉपिक पाहतोय आता हा कोणता पाहणार आहोत आपण? व्हर्टिकल सर्क्युलर मोशन. बोला कोणता टॉपिक पाहायला लागलोय? आवाज यायला पाहिजे. व्हर्टिकल सर्क्युलर, व्हर्टिकल सर्क्युलर. बघा आज आपल्याला पाहायचं आहे व्हर्टिकल सर्क्युलर मोशन, ठीक आहे? तर व्हर्टिकल सर्क्युलर मोशन मध्ये बघा काय म्हणते. व्हर्टिकल मोशन इज रेफर्ड ॲज द मुवमेंट ऑफ द ऑब्जेक्ट. बघा आता हे तुमच्या पुस्तकामध्ये डेफिनेशन नाही आहे, ठीक आहे? हे डेफिनेशन तुमच्या पुस्तकामध्ये नाही आहे, पण काय म्हणते बघा, लक्ष द्या. एक मिनटं, पेन कुठे आहे माझा? इथं आहे.
हाँ बघा काय म्हणते चला, ए लक्ष दे रे, बोल नको बघ काय म्हणते. वर्टिकल मोशन इज रेफर्ड ॲज अ मुवमेंट ऑफ द ऑब्जेक्ट अगेन्स्ट द ग्रॅव्हिटेशनल. बघा इथं व्हिडिओवाल्यांना दिसत नाही तर हा पुल शब्द आहे, ग्रॅव्हिटेशनल पुल. ठीक आहे, बघा जे तुमचं व्हर्टिकल सर्क्युलर मोशन म्हणजे कशी मोशन आहे, बघा ही मोशन आहे व्हर्टिकल सर्क्युलर. इथं डायग्राममध्ये तुम्हाला दिसत असते हा सायकलिस्ट जो फिरतोय ना असा 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 किंवा असा असा, बघा आता इथून निघणार तो आणि असाच खाली येणार, असाच खाली येणार. ठीक आहे, तर ह्याचं काय आहे, जो तुमचा ग्रॅव्हिटेशनल फोर्स आहे ना, त्या ग्रॅव्हिटेशनल फोर्सच्या अगेन्स्ट जे खाली त्याला ओढणार आहे, बघा इथं त्याला ओढणार ना ग्रॅव्हिटेशनल फोर्स इथून असा खाली, पण तरी सुद्धा तो असा फिरत राहणार आहे. ठीक आहे, तर ही जी त्या ऑब्जेक्टची, त्या पार्टिकलची किंवा त्या सायकलिस्ट किंवा जो मोटरसायकलिस्ट आहे त्याची जी मोशन आहे ती मोशन कशी आहे, व्हर्टिकल. बघा दोन प्रकारची, एक हॉरिझॉन्टल म्हणजे अशी, जे मग अशी कोनिकल पेंडुलम करत होता ना, ती मोशन कसली होती, हॉरिझॉन्टल सर्क्युलर मोशन. आणि ही कसली आहे बोला, व्हर्टिकल सर्क्युलर मोशन. ही कसली मोशन आहे बोला, काय म्हणते बघा, इट इज द मोशन दॅट इज परपेंडिक्युलर टू द स्ट्रेट ऑर द फ्लॅट सर्फेस. बघा व्हर्टिकल सर्क्युलर मोशन ही काय आहे, बघा इट इज द मोशन दॅट इज परपेंडिक्युलर, ही काय आहे, परपेंडिक्युलर कोणाला, स्ट्रेट ऑर फ्लॅट सर्फेसला. जो तुमचा स्ट्रेट किंवा जो फ्लॅट सर्फेस आहे त्या स्ट्रेट किंवा फ्लॅट सर्फेसला ही जी मोशन आहे व्हर्टिकल सर्क्युलर मोशन ही कशी आहे बोला, परपेंडिक्युलर आहे. कशी आहे रे, कशी आहे. ठीक आहे, तर बघा हे ॲक्च्युली जी आय एफ इमेज टाकली होती मी, पण आता हे गाडीवाला का गाडी पळवाना गेला काय माहिती नाही, तर अगोदर ही गाडी पळत होती, ज्यावेळेस मी ह्याचं पी पी डी बनवलं त्यावेळेस ही जी गाडी पळत होती, मला वाटतं पेट्रोल संपलं असेल, पेट्रोल महागलं आहे ना आता त्याच्यामुळं ते कदाचित, हा त्याच्यामुळं ते हे होत असेल. ठीक आहे, आता पुढे बघा आपल्याला पाहायचं एक्सप्रेशन. हां, तर क्वेश्चन काय, डिराईव अन एक्सप्रेशन फॉर द मिनिमम स्पीड ॲट अ डिफरंट लोकेशन अलॉंग अ व्हर्टिकल सर्क्युलर मोशन. बघा ॲक्च्युली हा व्हिडिओ खूप मोठा झालेला आहे, ठीक आहे, जवळजवळ 40 मिनिटाचा व्हिडिओ झालेला आहे, तर त्याच्यामुळं आपण लक्षात घ्या, त्याच्यामुळं आपण फिजिक्स लेक्चर इथं थांबूयात. हे जे एक्सप्रेशन आहे, हां हे एक्सप्रेशन आपण नेक्स्ट टॉपिकमध्ये पुढच्या पार्टमध्ये पाहूया. ठीक आहे, ओके, थँक्यू.